आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जत तालुक्यातील लोहगाव येथे काल दिनांक 1 मे रोजी दुपारी 1 वाजता रस्त्याच्या कारणावरून 2 गटात जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जत पोलिसांनी अधिक माहिती अशी दिली की लोहगावामध्ये शेतीला जाणारा अंतर्गत रस्ता आहे. हा रस्ता आखूड असून लोहगाव येथील गट नंबर 226 मधून रस्ता जातो. परंतु सुरुवातीला काही जुने वाद निर्माण झाले होते. त्यांच्या अनेक जुनी कारणावरून शेवटी मोठ्या मारामारीमध्ये रूपांतर झाले. आरोपी खालीलप्रमाणे: भारत कदम वय वर्ष 36, वनिता कदम, सुरेश कदम, मनोज कदम, संतोष काशीद, निखिल कोडग, सतीश कोडग, युवराज कोडग, पोपट काशीद, विठ्ठल काशीद, विजयमाला काशीद, विलास कोडग, प्रशांत कोडग, पार्वती कोडग, सतीश काशीद, तुकाराम बोरगे, तातोबा काशीद, संजय कोडग, विद्या कोडग. राहणार सर्वजण लोहगाव तालुका जत, जिल्हा सांगली असे सुमारे 45 जणांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कलम 324, 323, 142, 447, 148, 506, 507 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एडी कत्ते हे करीत आहेत. कदम गट व कोडक गटामध्ये जोरदार मारामारी झाली होती. भारत कदम, सूरज भरत कदम मध्ये 14 ते 15 लोकांनी येऊन मारहाण केली. याबाबत जत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जत पोलिसांनी भाग 5 118 कलम 324, 323, 143, 143, 148, 504, 506 प्रमाणे जत पोलिसांनी गुन्हा दाखल झाले आहेत. त्यात 19 आरोपी आहेत. त्यापैकी 17 आरोपींना अजूनही अटक करण्यात आली आहे.